रामराम मंडळी। तर आज आपण बनवून राहिलो कांद्याची भाजी। उन्हाळ्यामध्ये तेच तेच भाज्या खाऊन जीवावर येते, तर मग कांद्याची भाजी बनवायची, खिचडीसोबत वगैरे एक नंबर लागते। त्यासाठी लागणारे आपल्याला कांदे, कांद्याची माळ घेतली होती आम्ही कोकणात गेलो, तिकडे अशी कांद्याची माळ मिळते। तेल घेतलं अर्ध वाटी, मोहरी 1 चम्मच, जिरे 1/2 चम्मच, थोडीशी हळदी, लाल तिखट, तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। सांबार घेतला बारीक चिरून आपला, चवीनुसार मीठ। आता हे 3-4 कांदे आपल्याला लागण तेवढी भाजी लागते तेवढे 3-4 कांदे आपण कापून घ्यायचे, जास्त बारीक नाही कापायचे, उभे उभेच कापून घ्यायचे मस्त। भजल कापतो तसे कापून घ्यायचे। मग एक कढई तापायला ठेवायची, त्यात तेल टाकून घ्यायचं। तेल तापलं तापलं म्हणजे मोहरी टाकून घ्यायची, जिरे टाकून घ्यायचे, जिरे मोहरी तळतळलं तर मग कांदे टाकून घ्यायचे। चांगलं खालवर एक जीव करायचं मग। दोनच मिनिट शिजू जातो तसंच। मग कांदे अर्धे शिजत चालले का मग हळद तिखट मीठ टाकून घ्यायचं। जास्त पण नाही शिजवायची ही भाजी, झाले एकत्र केलं तर मग गॅस बंद करून द्यायचं। मग सांबार टाकून घ्यायचं, झाली आपली कांद्याची भाजी तयार, खिचडी खिचडी सोबत हानाची मस्त। जास्त काही मालमसाला लागत नाही या भाजीला, पण 1 नंबर लागते। आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।